काल अकोल्यामध्ये एक पत्रकार परिषद घेण्यात आली. त्या पत्रकार परिषदेमध्ये मारुती मेंगळ आणि बाजीराव दरडे यांनी अशा वल्गना केल्या का अकोल्यामध्ये शिवसेनेचा पाठिंबा आम्ही राष्ट्रवादी पक्षाला देत आहोत. त्यांना मला एक आव्हान करायचं आहे की बाजीराव दरडे असतील, मारुती मेंगळ असतील, ते सांगतात आम्ही निष्ठावान शिवसैनिक. ज्यांना निष्ठाच नाही त्यांनी निष्ठावान म्हणण्याचा त्यांना अधिकार नाही. 2 वर्षापूर्वी त्यांना मीच शिवसेनेमध्ये घेतलं, एकाला पंचायत समितीचं तिकीट दिलं, एकाला जिल्हा परिषदेचं तिकीट दिलं आणि आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी मेहनत घेऊन या दोघांना निवडून आणलं. परंतु निवडून आल्यानंतर गेली 2 वर्षापासून नेहमीच पक्षामध्ये गडबाजी करून पक्षाला त्रास कसा होईल, पक्ष कमी कसा होईल अशा पद्धतीनं त्यांनी काम केलेले. आणि म्हणून मारुती मेंगळ असतील, बाजीराव दरडे असतील, यांनी जो काही शिवसेनेचा म्हणून जो पाठिंबा दिलेला आहे तो अत्यंत चुकीचा आहे. त्यांनी पहिले आम्ही त्यांना जे निवडून दिले उपसभापतीपद असेल, जिल्हा परिषदेचे असतील, त्याचा पहिला ते शिवसेनेची कृपा आहे. तुम्ही तुमच्या पदाचे राजीनामे द्या आणि चालते हो आणि तुम्हाला राष्ट्रवादीत जायचं का फास्टवादीत जायचं ते तुम्ही ठरवायचं. पण जोपर्यंत शिवसैनिकांची तुम्ही माफी मागत नाही, शिवसैनिकांनी तुम्हाला मतदान करून निवडून आणले, तोपर्यंत शिवसेनेचं नाव घ्यायचा तुम्हाला अधिकार नाही. ज्यांना पक्षच समजला नाही, शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धव साहेबांनी संगमेच्या सभेमध्ये आदेश दिला, शिवसेना पक्षप्रमुखांपेक्षा पक्षापेक्षा मोठे झाले, आम्ही आदेश हिंदू धर्म पाळणार नाही. अरे दोन टिकू जे तुम्ही खुशाल सांगतायत आम्ही पक्ष आदेश पाळणार नाही, त्यामुळे तुम्हाला पक्ष समजला नाही. तुम्ही अनेक पक्षांना धोका देऊन आज आमच्या शिवसेनेमध्ये आले, शिवसेनेला सुद्धा धोका दिला आहे. आणि तुम्ही इकडं पिचड साहेबांकडे काही ते मलिदा मागत होते पण मलिदा मिळाला नाही म्हणून तुम्ही राष्ट्रवादीत गेले. तेव्हा तुम्ही सांगतात आम्ही जनतेबरोबर आहे. अरे तुम्हाला काही वाटायला पाहिजे होतं, जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये शिवसेना भाजप युती झाली, 4 जिल्हा परिषदेचे आणि 8 पंचायत समिती सदस्य शिवसेना भाजपचे निवडून आले. त्यावेळेस तुम्ही गद्दारी केली आणि माननीय मधुकर पिचड साहेबांकडे जाऊन त्यांच्या पाठिंबा तुम्ही उपसभापती झाली. त्यावेळेस जनतेच्या मताला ठोकर मारली आणि तुम्ही आज सांगता काय पिचडांना पाडाय निघालो आहे आम्ही त्यांची विरोधक आहे. अरे तुम्ही कसले विरोधक आहे तुम्ही? तुम्ही स्वार्थाचे विरोधक आहे, तुम्हाला स्वार्थाने पाछाडलेले, त्यामुळं पूर्ण समाजाच्या लक्षात आलेले का तुम्हाला फक्त स्वार्थ पाहिजे, तुम्हाला आम जनतेची गरज नाही, कोणाची गरज नाही. त्यामुळं अशा ह्या दोघांनाही मी अकोला तालुक्यातील सर्व शिवसैनिक, शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरेंचे शिवसैनिक आहे, त्या बाळासाहेब ठाकरेंनी आम्हाला हिंदुत्वाचं रक्त आमच्यामध्ये भरलं आहे, त्यामुळे अशा एक दोन काल पक्षात आलेल्या लोकांच्या भूलतापणाला बळी पाडणार नाही. आणि या तालुक्यातला सर्वसामान्य शिवसैनिक हा युतीधर्म पाळेल. आज बाजारतळामध्ये 2 टिकूजींनी भाषणं केली आणि शिवसेनेचा पाठिंबा दिला. परंतु ह्या 2 टिकूजींना मी सांगू इच्छितो का माननीय पक्षप्रमुखांच्या आदेशाने संघटना चालते, त्यामुळं तुमचा पाठिंबा कोणी गृहित धरणार नाही आणि इथून पुढे ते उद्योगसुद्धा तुम्ही करू नका हा तुम्हाला मी इशारा देतो. गेल्या 2-3 दिवसापासून ज्या आपण अकोले तालुक्यामध्ये काही बातम्या प्रसिद्ध होताना यूट्यूबवर बघतो, त्यामध्ये अकोले तालुक्यातील काही शिवसेनेचे पदाधिकारी यांनी राष्ट्रवादीला पाठिंबा देण्याचं मान्य केलं, किंबहुना आज एका सभेमध्ये सुद्धा असे काही पदाधिकारी त्या ठिकाणी जाऊन पक्षप्रवेश सुद्धा केला. खरं तर मला त्यांना सांगावं वाटतं की मुळात शिवसेना हा पक्ष आदेशाने चालतो. आपण 2 वर्षापूर्वी या ठिकाणी शिवसेने पक्षामध्ये आलात, आपल्याला इथल्या तालुका प्रमुखांनी जिल्हा प्रमुखांनी आपल्याला तिकीट दिलं, शिवसैनिकांनी आपल्याला उमेदवार म्हणून निवडून आणलं आणि अशा परिस्थितीमध्ये अकोले पंचायतला एका पंचायत समिती सभा सदस्य त्या ठिकाणी निवडून आला, जिल्हा परिषदच्या त्यांच्या एक पत्नी त्या ठिकाणी जिल्हा परिषदला निवडून आली आणि अशा परिस्थितीमध्ये हे महाभाग आज शिवसेनेचा युतीधर्म न पाळता डायरेक्ट राष्ट्रवादी पक्षाला पाठिंबा देण्याचा एक संभ्रम शिवसैनिकांमध्ये निर्माण करतायत. माझी सर्व तालुक्यातील शिवसैनिकांना विनंती आहे, कृपया मुळात हे शिवसैनिक नव्हते, हे या तालुक्यामध्ये केवळ पदाच्या लालसेने हे शिवसेनेमध्ये आले आणि पदाच्या लालसेने आलेले असतानाही सुद्धा ज्यावेळेस पंचायत समितीला सुद्धा आपण बघितलं असन कशा पद्धतीने यांनी कुणाचा पाठिंबा घेऊन कशा पद्धतीने सभापती झाले आणि ह्या तालुक्यामध्ये कशा प्रकारचं एक गलिच्छ राजकारण यांनी केलं हे सर्व शिवसैनिकांना आणि तालुक्याच्या मतदारांना ज्ञात आहे.